नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण माहिती विश्लेषणाचा जो पहिला प्रकार म्हणजे वर्णनात्मक माहिती विश्लेषण याबद्दल आपण चर्चा करत होतो. आता वर्णनात्मक माहिती विश्लेषण बघत असताना केंद्रीय प्रवृत्तीची परिमाण किंवा त्याची संकल्पना ही नेमकी काय आहे याबद्दल आपण मागील भागात चर्चा केली होती. आजच्या भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं पहिलं जे परिमाण आहे ते म्हणजे मध्यमान किंवा त्याला मीन असं आपण म्हणत असतो. आता मध्यमानी संकल्पना नेमकी काय आहे हे आपण समजून घेऊया. याला आपण मीन किंवा अरिथमॅटिक मीन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय की तुमच्याकडे ज्या काही प्राप्त गुण आहेत किंवा प्राप्त संख्या ज्या आहेत तर त्या संख्यांची एकूण ज्यावेळेस तुम्ही बेरीज करत असतात आणि समजा आता तुमचा नमुना 50 आहे किंवा 100 आहे असं गृहीत धरा. मग 100 उत्तरदात्याकडून किंवा ज्या संशोधनाच्या दृष्टिकोनातून जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्ही माहिती जी संकलित केलेली आहे आणि त्यासाठी सर्वसाधारणतः 50 गुणांची असेल किंवा 30 गुणांची असेल, तुमची काहीतरी श्रेणी तिथी असेल, तर मग ते जे गुण आहेत ते मिळालेले गुण त्यांची एकूण संख्या ज्यावेळेस आपण करत असतो आणि त्या आलेल्या संख्येला प्राप्त संख्या किती आहेत या प्राप्त संख्येने आपण काय करत असतो त्याचा भागाकार करत असतो आणि भागाकार केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला आपण काय म्हणत असतो त्या श्रेणीचं मध्यमान असं म्हणत असतो. आता या मध्यमानाचं सूत्र जे आहे ते म्हणजे काय की जी श्रेणी तुम्ही म्हणजे ज्या गुणांची जी काही तुमची मालिका आहे त्यातील सर्व गुणांची एकूण बेरीज भागिले एकूण गुणांक संख्या जी आहे ती काय केलेली आपण इथे लक्षात घेतलेली. आता ही संकल्पना समजून घेण्यासाठी मध्यमानाचे गुण नेमके काय आहेत किंवा त्याचं वैशिष्ट्य नेमके काय आहे हेही समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता मध्यमान जे आहे हे केंद्रीय प्रवृत्तीचं सर्वात विश्वसनीय असं काय आहे परिमाण आहे. शिवाय जे बाबीचं तुम्हाला अध्ययन करायचं असतं त्या अध्ययनासाठी महत्त्वपूर्ण असं परिमाण जे आहे किंवा तुलनात्मक बाबींचं अध्ययन ज्यावेळेस तुम्हाला करायचं असतं त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं परिमाण म्हणून मध्यमानाला संबोधलं जात असतं. मध्यमानाचं येणारं जे काही उत्तर असतं किंवा जे काही मूल्य असतं ते अगदी निश्चित असतं, असं वेग असं नसतं, हे एक लक्षात घ्या. आता मध्यमानाच्या मर्यादा नेमक्या काय आहेत की ज्या वेळेला तुम्ही हे मध्यमान काढत असतात मग समजा श्रेणीतील सर्व प्राप्तांक जे काही आहेत ते जर तुम्हाला माहिती नसतील, समजा आता 50 तुमचा नमुना आहे, या 50 नमुन्याकडून तुम्ही जी काही 20 म्हणा किंवा 20 गुणांची म्हणा किंवा अजून 100 गुणांची म्हणा जी काही प्रश्नावली भरून घेतली असेल किंवा त्या अनुषंगाने तुम्ही जे काही गुणदान केले असेल तर त्यापैकी काही प्राप्तांक जर तुम्हाला माहिती नसतील तर मध्यमान तुम्हाला अचूक काढता येणार नाही. शिवाय निरीक्षणाने सुद्धा तुम्हाला मध्यमान काय करता येत नाही, निश्चित करता येत नाही, हे आपण काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे मध्यमान हे केंद्रीय प्रवृत्तीचं अतिशय विश्वसनीय परिमाण आहे आणि ज्या वेळेला आपण मध्यमान काढत असतो तर त्यावेळेला सर्व गुणसंख्या जी आहे ते आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. ते जर माहिती नसेल तर आपण अचूक मध्यमान काढू शकणार नाही. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मध्यमान काढायचं कसं, तर मध्यमान काढण्याच्या सुद्धा काही पद्धती आहेत, त्या पद्धतींचा आपण काय करणार आहोत पुढील भागामध्ये विचार करणार आहोत. अशा रीतीने मित्रांनो, आत्ता आपण मध्यमानी संकल्पना समजून घेतली आहे, तिचे गुण किंवा तिच्या मर्यादा आपण समजून घेतलेल्या आहेत. पुढील भागात आपण मध्यमान काढण्याची पद्धत याबद्दल काही उदाहरणं घेऊन आपण संकल्पना स्पष्ट करणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.